गुड मॉर्निंग ऑल स्टूडेंट्स एंड पेरेंट्स एंड गुड मॉर्निंग ऑल द ऑनलाइन स्टूडेंट्स एज वेल एज पेरेंट्स. अपन आज इकडे कशासाठी जमलेलो आहोत माहिती आहे सगळ्यांना. जे कन्सिस्टंट बायोलॉजी स्टूडेंट्स आहेत त्यांचं फेलिसिटेशन करण्यासाठी. सो बेसिकली कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की पहिले पत्की सर या अवॉर्डबद्दल थोडंसं आपल्याला सांगणार आहेत, त्याच्यानंतर अवॉर्ड्स दिले जातील आणि शेवटचे एक 5-10 मिनटं देवधर सर त्यांचं मत व्यक्त करणार आहेत. सो थँक्यू श्रेया आणि बाकी सगळे स्टुडंट्स. इफ यू रिमेंबर 3 मंथ्स बॅक आपण असं डिसाईड केलं होतं की जे स्टुडंट्स खूप चांगलं परफॉर्म करतील कन्सिस्टंटली त्यांना आपण बेस्ट स्टुडंट ऑफ द क्वार्टर असं बक्षीस देणार आहोत. येस. And the main important reason behind that was to inspire everyone, because I saw that when I just gave a pen as a prize that meant so much for the students. Tar mantla tar itka chhan dopamine secret hota hai inspiration cha kay eka pen ne. Tar mantla 3 months cha target jar apan thevlo tar mulan kai cha kai havoc karun takte. म्हणून मग आम्ही ठरवलं की या पद्धतीने करायचं. 2 मिनटात सांगतो, हे जे सगळे स्टुडंट्स यांना आज प्राईज मिळणार आहे ते मॅनेजमेंटमध्ये जे 3D प्रिन्सिपल असतं, डिसिप्लिन. आय कॅन वाउच फॉर ऑल दीज स्टुडंट्स दॅट नन ऑफ दॅम रिमेन्स ॲबसेंट फॉर एनी लेक्चर, नेव्हर, कधी. व्हेरी डिसिप्लिन किड्स. नंबर 2, इंटेन्स डेडिकेशन, प्रचंड कॉन्सन्ट्रेशनने ऐकणार लेक्चर्स ॲज इफ लाईफ डिपेंड्स ऑन दिस. आणि नंबर 3, जो बायोलॉजीत फार इम्पॉर्टंट गुण लागतो, डिलिजन्स. डिलिजन्स म्हणजे मी जे करीन ते छानच करेन, राईट. आपल्याकडे बायोलॉजीमध्ये नीटनेटकेपणा फार आवश्यक आहे ना. तुम्ही जास्वंदाची डायग्रॅम काढताना जर का ॲलोवेराची डायग्रॅम आली तर कसं व्हायचं, कोरफड काढली तर. त्यामुळे ते जास्वंदच दिसलं पाहिजे, ब्रेन हार्टसारखा दिसून कसा चालेल. त्यामुळे या सगळ्या म्हणजे जेवढी आज ऑनलाईन स्टुडंट्स आहेत किंवा इथे बसलेले आहेत यांनी या सलोनीची वही बघा, या अनिकेतची वही बघा, रितेशची वही बघा. अमेझिंग. म्हणजे 10वीतनं 12वीत येताना जो फरक पडतो मुलांचा की प्रत्येक गोष्टीत हे याला काय अर्थ आहे, हे त्याला काय, हे कशाला करायचं आहे, असं अजून त्यांच्या डोक्यात कधी गेलेलं नाही. त्यामुळे डिलिजन्स व्हेरी इम्पॉर्टंट. आता फक्त मला एकच गोष्ट सुचवायची आहे की बऱ्याच मुलांना, कारण कसं असतं, 12वीच क्रेस्ट अँड ट्रफ, एकदा खूप छान वाटतं, दुसऱ्या दिवशी वाटतं की आपल्याला हे काही जमणार नाही, सगळं पास करावं, मग 10 दिवसांनी वाटतं आता मी पहिलाच येणार, म्हणजे नीट मीच क्रॅक करणार. तर जेव्हा जेव्हा बरेच मुलं नंतर येऊन भेटतात, दे आर फीलिंग व्हेरी लो वगैरे, तर सगळ्यांना माझी रिक्वेस्ट आहे की आता एक चौथा गुण जोडायचा आहे तुम्ही सगळ्यांनी, दॅट इज रेझिलियन्स. येस, द प्रॉपर्टी टू बाउन्स बॅक. त्यामुळे असं होणार ना कधीतरी की कमी मार्क मिळणार, लगेच रडूबाईसारखं नाराज नाही व्हायचं, तर मेंटल स्ट्रेंथ आणायची, परत कलेक्ट युअर सेल्फ, गॅदर युअर सेल्फ. आणि एक लक्षात ठेवा, हे माउंट एव्हरेस्ट आहे 5 मेला जे काय आहे, आणि हे छोटे छोटे बेस कॅम्प्स आहेत, ठीक आहे. ते जे काय 8-9 हजार मीटरचं एव्हरेस्ट आहे, दर 3-3 हजार मीटरनी बेस कॅम्प आहेत. प्रत्येक क्वार्टर म्हणजे एक बेस कॅम्प आहे आपला 3 महिन्याचा. त्याच्यात बेस्ट परफॉर्म करायचं की त्याचा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट तुम्हाला बेस्ट मिळणार शेवटी. अनेक स्टुडंट्स आत्ताच एव्हरेस्टकडे बघतायत, दॅट इज द प्रॉब्लेम. आत्ता फक्त 3-3 महिन्यावर कॉन्सन्ट्रेशन, आत्ता फक्त दिलेल्या परीक्षेवर कॉन्सन्ट्रेशन, दॅट्स ऑल. अजून एक महत्त्वाची गोष्ट की हे सगळं विचार करताना 975 सर आपण टार्गेट ठेवलं होतं की स्टुडंट्सला 975 मार्क्स मिळाले पाहिजेत 3 एक्झाम्स मिळून, त्याच्यापैकी 2 मिळालेत आणि बाकीचा आम्ही विचार केला. ही सगळी मुलं आम्ही 11वीपासून बघतो आहे, कमालीची कन्सिस्टन्सी आहे.
मग ज्यांनी अचीव केलं आहे त्यांचं कौतुक व्हायलाच पाहिजे, पण ज्यांनी जे एफर्ट लावत आहेत त्यांचं काय, त्यांचं पण इक्वलीच व्हायला पाहिजे. त्यामुळे एफर्टचं पण कौतुक झालं तर वैभव प्राप्त होतं. त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं, कन्सिस्टंट स्टुडंट्सला देखील बक्षीस द्यायचं. आता मला सांगा, ट्रॉफीज कशा दिसतात तुम्हाला? वाटतं आहे ना इन्स्पायरिंग? आणि हे दर क्वार्टरला करायचं आहे. ओके, ओव्हर टू यू देवधर सर. पहिले आपण बक्षीस बा. ओके, पहिले आपण बक्षीस समारंभ. येस, बेस्ट बायोलॉजी स्टूडेंट ऑफ द क्वार्टर, फर्स्ट इज वेदांत कुलकर्णी. वाह, क्या बात है. वेदांत वेदांत आता जे हे बक्षीस आहे हा कप खूप छोटा आहे, याचा साईज आणि बक्षिसाचं पद्धत किंवा रक्कम ही खूप मोठी वाढेल लक्षात घे, गॅरंटी आहे. कळलं का? ऑल द बेस्ट. नाही नाही, ऑल द बेस्ट. बेस्ट बायोलॉजी स्टुडंट ऑफ द क्वार्टर इज सलोनी यादव. On the best. Consistent student of Lakshmi Road branch, Ritesh Gayakwad. अनिकेत दराडे. ऑल द बेस्ट. गॉड ब्लेस. हृदया कोष्टी. श्रावणी बर्वे. गॉड ब्लेस यू. सई मिरगावकर. Bless you. Consistent students of Sinhagad Road branch, Shravani Kamre. Thank you so much. God bless you. Samruddhi Shinde. Yes, no. Consistent student of PCMC branch, Sakshi Gayakwad.
Bless you. Consistent students of Hadapsar branch, Suhani Sapkar. God bless you. Vignesh Sonavani. Very good. Bless you. Consistent students of Satara Road branch, Karan Liman. Bless you, Karan. Sakshi Mahadikani, Arpita Degvikar. Sakshi and Arpita are both together. They are together. Sakshi, Punjaraspu and Arpita are together. So all the best to both of you. Good morning, Sagana. मला खरोखर प्रचंड आनंद झाला आहे की आजपर्यंत फक्त फायनल रिझल्टच्याच बक्षीस समारंभाला उपस्थित राहण्याचं मला भाग्य लाभलं होतं. आज क्वार्टरली बक्षीस समारंभाला उपस्थित राहण्याचं भाग्य मला लाभतं आहे आणि असं दर क्वार्टरला मला करायचं आहे. मला खरंच खूप पत्कीसरांना थँक्यू द्यायचं त्यासाठी की ही जबरदस्त आयडिया आहे मुलांमध्ये एक फायटिंग स्पिरिट डेव्हलप करण्याची. तुम्हाला मी काय सांगणार की कसा अभ्यास करा काय करा ते तुम्हाला मी नेहमीच बोर मारतो. यू नो दॅट, तुम्ही हो म्हणलाच लगेच. तर त्यापेक्षा जास्त मला आज कशाबद्दल सांगावं असं वाटतं की तुम्ही स्वतःला ओळखलेलं आहे ऑलरेडी. तुम्ही काय करता ते तुम्हाला माहिती आहे, कुठं जायचं आहे याची तुम्हाला कल्पना आहे. आज जे तिघंजणं सरांनी बेस्ट बायोलॉजी स्टुडंट ऑफ द क्वार्टर म्हणून काढलेत आणि बाकीचे मोस्ट कन्सिस्टंट काढलेले आहेत, तर हा पहिला क्वार्टर आहे जो अतिशय इम्पॉर्टंट होता. त्याने तुम्हाला एक पाथ दिला. हां, सप्टेंबरला आलायत तुम्ही. माझी अशी अपेक्षा आहे की पुढच्या क्वार्टरमध्ये हे जे मोस्ट कन्सिस्टंट स्टुडंट आहेत ते आता ह्या पहिल्या कॅटेगरीमध्ये येतील. आणि ज्यांची नावं आत्ता पुकारली गेली नाहीत, जे घरनं बघतायत कदाचित की मी का नाही आहे, त्यांनी किमान त्या सेकंड कॅटेगरीत यायचा प्रयत्न करा. मग इम्पॉर्टंट जो असेल तो ॲक्च्युली फोर्थ क्वार्टर. थर्ड क्वार्टरबद्दल मी फारसं का बोलत नाही, कारण त्या थर्ड क्वार्टरमध्ये तुमच्याकडे अनेक कारणं असतील. मग तिथं कॉलेजच्या एक्झाम्स असतील, प्रिलिम्स असतील, किंवा बोर्ड एक्झाम येईल त्याच्यामध्ये. सो थर्ड क्वार्टरला आपण थोडंसं देवासाठी असं म्हणू. पण फोर्थ क्वार्टर जो आहे, जो क्रॅश कोर्समध्ये असेल, जो सगळ्यात महत्त्वाचा असेल, तो मार्च एप्रिल आणि मे महिन्यातला फायनल एक्झाम हे सगळ्यात तुमचं टॉप एम असणार आहे. सो विचार करा की या प्रत्येक क्वार्टरमध्ये आपला परफॉर्मन्स अजून वाढत जाईल, अजून परफेक्शनच्या आपण जवळ जाऊ. तुम्ही किती अभ्यास करायला पाहिजे आणि कसा अभ्यास करायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्ही ऑलरेडी करताय. मलाही माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे, त्यात मस्तर तू वेगळं काय सांगणार असं आम्हाला नाही. मुद्दा काय माहिती आहे? मुद्दा हा आहे की त्याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे टाईम मॅनेजमेंटचा. सो मी तुम्हाला सगळ्यांना ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला सांगतो आहे की इथून पुढं तुम्ही जास्तीत जास्त टाईम मॅनेजमेंटच्याकडे लक्ष द्या. टाईम मॅनेजमेंट नॉट ओनली इन युअर रेग्युलर स्टडीज, ते पण तेवढंच महत्त्वाचं आहे की मी कुठल्या विषयावर कॉन्सन्ट्रेट करू, कुठला कमी करू. मी ह्या पेपरात फक्त बायोकडे लक्ष दिलं सर म्हणून फिजिक्सला कमी पडले, मी ह्या पेपरात फिजिक्सकडे लक्ष दिलं म्हणून बायोत कमी पडले. आता तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की सगळ्यांवर ओव्हरऑल पुढं जायचं आहे आपल्याला. त्याच्यात मेन टार्गेट बायो ठेवूनसुद्धा फिजिक्स केमिस्ट्रीला तेवढाच आपल्याला कसं काय एफर्ट्स देता येतील. मग दिवसाचे तास तर तेवढेच आहेत, मग आपल्याला त्या तासामध्ये एफिशियंटली अभ्यास कसा करता येईल ह्याला म्हणतात टाईम मॅनेजमेंट. सो जो मुलगा ह्या टाईम मॅनेजमेंटमध्ये जास्त सक्सेसफुल होईल ना, तो इथून पुढे ह्या रेसमध्ये एक एक इंच पुढे जाईल बाकीच्यांपेक्षा. मेहनत सगळीच घेतील, मग एक थोडा पुढं एक थोडा मागे का पडू शकतो ह्याची मी तुम्हाला एक जस्ट रिझन सांगतोय की जो टाईम छान मॅनेज करेल अभ्यासाचा आणि तो छान चौथ्या क्वार्टरपर्यंत कॉन्फिडन्स दाखवेल की नाही हे मी करू शकतो आणि मी करणार,
आपल्या त्या बॅचचं नाव सरांनी आणि श्रेया मॅडमनी मिळून 360 बायोलॉजी 360 ठेवलं. त्याचं कारणच ते आहे की किती मुलं 360 आउट ऑफ 360 पाडू शकतात चौथ्या क्वार्टरनंतर येणाऱ्या फायनल एक्झाममध्ये. एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही असं समजू नका की जे ह्या लिस्टमध्ये दिसत आहेत मोस्ट कन्सिस्टंट किंवा बेस्ट स्टुडंट म्हणजे हे तर 360 पाडू शकणारे आहेत, त्यात काही वाद नाही आहे. पण ह्या आत्ता ऑनलाईनच्या मीटिंगमध्ये असे पण काही स्टुडंट असतात ज्यांना आम्ही नेहमी डार्क हॉर्स म्हणतो. ते असा एखादा डार्क हॉर्स मागणं कुठलं तरी दौडत येतो आणि ती शर्यत जिंकतो. कारण NET एक्झामच्या दिवशी जे सगळं कोणी हे घडवून आणेल ना, जो जीता वही सिकंदर. सो तो दिवस तेवढाच महत्त्वाचा आहे आणि त्या दिवसासाठी तुम्हाला प्रिपेअर राहायचं आहे हे विसरू नका. नाही तर वर्षभर सगळे अवॉर्ड घेतले आणि NET पेपराच्या दिवशी घाण केली हे तर नाही होतं कमा. सो टाईम मॅनेजमेंट इक्वली इम्पॉर्टंट इन युअर फायनल एक्झाम. तुमचं टेम्परामेंट कसं ठेवता तुम्ही त्याच्यासाठीची ही प्रॅक्टिस आहे. ह्या एक्झाम्समध्ये तुम्ही स्वतःला काय बिल्टअप करायचं आहे, मी पुन्हा तेच म्हणतोय की मी अभ्यास कसा करा तुम्ही आणि किती तास करा ही मला सांगायची गरज नाही, कारण तुम्ही ऑलरेडी करताय, मला दिसतंय. तुम्ही अतिशय मेहनती मुलं आहात, प्रचंड मेहनती आहात. तुम्हाला काय बघायचं आहे, तुमचं मेंटॅलिटी बिल्टअप करायचं आहे. सर म्हणतात ना की काही मुलं म्हणतात की आम्हाला डाऊन फील होतं आहे, आता आमचं कसं होणार असं वाटतं, तर ती फेज आपल्याला शक्यतो आता टाळायची. मेंटली स्वतःला स्ट्रॉंग करायचं आहे. सो जी मुलं त्या फेजला त्या क्षणी प्रेशर बिल्टअप होईल, 10 क्वेश्चन्स लेंदी असतील, वाचायला वेळ गेला सर आमचा प्रत्येक क्वेश्चन, ही जी कारणं आहेत ना ते आत्ता सांगून घ्या. आत्ता जे काय पार पाडायचं ते पार पाडून घ्या. असेच प्रश्न तिथे येतील, मला पेपरच 10 मिनटं उशिरा मिळेल, सगळे प्रॉब्लेम माझ्याच बाबतीत होतील, पण त्याच्यानंतर देखील मीच त्याच्यावरती सरपास करून वरती नंबर 1 राहील हे जो बघेल ना. कारण तो मेंटली टफ होईल. तिथं जर तुम्ही ढासळलात आणि ढेपाळलात तर संपली ना सगळी वर्षाची मेहनत पाण्यात गेली. सो जसं तुम्ही अभ्यासामध्ये स्वतःला बिल्टअप करताय तसं कुठे बिल्टअप करायचं टेम्परामेंट. एक गोष्ट लक्षात घ्या, सरांनी मगाशी इतकं सुंदर उदाहरण दिलं की प्रत्येक क्वार्टर म्हणजे एक प्रकारचा बेस कॅम्प आहे, एव्हरेस्ट सर करायचं आहे. तुमच्याकडे एव्हरेस्टला पोचण्यासाठी गायडन्स ग्रेट आहे, 1 गायडन्स आहे, ते तुम्हाला करणार आहेत. तुमच्या टेन्शनचं जे ओझं आहे ना, टेन्शन ज्या सगळ्या गोष्टी कशामुळे घडत आहेत, टेन्शन, ते तुम्ही मला द्या, मी तुमचा शेर्पा बनायला तयार आहे काय, आणि आपण सगळे मिळून तिथं पोचायचं ही लक्षात घ्या. सो जे काही प्रॉब्लेम्स आहेत, जे काही टेन्शन आहेत ना, हे मला तुम्ही मार्च महिन्यात येऊन सांगू नका की सर ना असं असं झालं ना म्हणून हे असं असं झालं. नो, तुम्ही जेवढं मोकळं व्हाल, बोलाल, वेळ घ्या, भेटा, थांबवा, नाही सर माझं काम आहे, थांबा तुम्ही, जाऊ नका सर असं असं होतं आहे, सर टाईम टेबलमध्ये प्रॉब्लेम होतो आहे, सर माझ्या मॅनेजमेंटमध्ये प्रॉब्लेम होतो आहे, सर माझं दिवसाच्या अभ्यासात हे बसत नाही. बोला, तुम्ही जेवढं बोलाल प्रत्येकावरती सोल्युशन आहे, पण मनात ठेवून टेन्शन बिल्टअप होऊन देऊ नका. ते आमच्याकडे सोपवा, तुमचा मार्ग फक्त अभ्यास करणं आहे काय. तुम्ही म्हणजे हे खरं म्हणजे मी मुलांना नेहमी सांगतो की मला असं तिराहितपणे बघताना असं नेहमी वाटतं की तुमच्या मुलांचं काम इतकं अवघड असतं. सिरियसली अभिनंदन. मी असं का म्हणतो माहिती आहे, कारण रिझल्ट कसा मिळणार आहे, पेपर कसा मिळणार आहे, काय होणार आहे त्या दिवशी काहीच माहीत नाही, पण इमानीद्वारे अभ्यास करायचा आहे. संतांनी सांगून ठेवलेलं आहे की फळाची अपेक्षा न करता काम करत राहा. ही पोरं किती लहान वयाची गोष्ट करत असता तुम्ही, जे किती अवघड आहे. तुम्हाला ते एम तर मिळवायचं असतं, पण त्याच्या बाजूनी येणारे जे सगळे परिणाम आहेत ना, त्या परिणामांना डावलून सावरून आपल्याला तिथपर्यंत पोचायचं ही सोपी गोष्ट नाही आहे. आणि हे तुम्ही सगळेजण पेलताय, तुम्ही हे सगळं ओझं झेपवताय स्वतःच्या डोक्यावरती. तुम्ही खरोखर ग्रेट आहात, मी मान्यच करतो, आणि तुम्ही ती ग्रेटनेस जो आहे ना तो NET दिवसापर्यंत टिकवून ठेवायचा आहे, म्हणजे तुम्ही खरे ग्रेट हे त्या दिवशी सिद्ध होईल. कळलं? आधीचे 3 क्वार्टर हे ओके, पण चौथा क्वार्टर हा तुमचा फायनल एम असला पाहिजे. मी पुन्हा एकदा त्याची आठवण केली तुम्हाला. सो त्यासाठी तुम्हाला जी काही हेल्प लागेल, जी काही मदत क्लासकडनं अपेक्षित आहे, यू जस्ट नेम इट अँड वी विल प्रोव्हाइड यू. अभ्यासासाठी जे लागेल ते मला सांगा. जसं आजपर्यंत माझ्याशी ओपनली आणि सरांशी तुम्ही जे डिस्कस केलं आहे ते तसंच मेंटेन करा. जे काही असेल ते आपण सगळं सॉर्ट आउट करू, पण आपल्या आणि त्या आपल्या यशाच्या मध्ये आता कोणीही येता कमा
नाही ते एम आपल्याला मिळवायचं आहे आणि हे विसरू नका की बायोलॉजी 360 पाडायचेच आहेत पण म्हणून केमिस्ट्रीच समजा पडली 180 तर मला वाईट नाही वाटणार आहे त्याचं मी स्पेशल बक्षीस बायोलॉजी 360 केमिस्ट्री 180 जाहीर करतो मी नाही सांगणार काय देणार पण मी ते तुम्हाला नक्की देणार माझ्याकडनं ते बक्षीस आहेच आहे आणि टॉपर जो असेल आपल्या क्लासचा त्याचं एक स्पेशल बक्षीस दरवर्षी असतंच आपल्या क्लासच्या टॉपर्सना तेही तुम्हाला असेल पण बक्षिसासाठी आपण हे करत नाही आहोत आपण हे आपल्याला जे काय वाटतं ना एक गोष्ट लक्षात घ्या कितीही आयुष्यात एक्झाम दिले ना तरी मला स्वतःला विचारा की तुम्हाला काय आठवतं कुठल्या एक्झामबद्दल तुम्हाला आठवतं तर मला 10वीमध्ये ना मॅथ्समध्ये मी शाळेत पहिला आलो होतो मॅथ्समध्ये मी टॉपर होतो आउट ऑफ होते हे सांगायला जे मला आनंद होतो ना 10वीनंतर यश मिळालं नाही असं नाही पण पैकीच्या पैकी मार्क मिळण्याचं यश हे वेगळंच असतं आणि त्याचं कौतुक जे असतं ना ती जी आठवण असते ना ती आयुष्यभर पुरेल आणि ते तुम्हाला सांगताना जो अभिमान वाटेल ना की बायोलॉजीमध्ये 360 आउट ऑफ 360 आवाज नाही करणे काय क्या तो आनंद आपल्याला मिळाला पाहिजे बस एवढं मला म्हणायचं आणि त्यासाठी पेटून उठायचं आहे मी सगळ्या 11वीच्या मुलांना पण सांगतो आहे की आत्ता ते जात्यात आहेत तुम्ही सुपात आहे तुम्हाला जात्यात यायचं आहे मी काय बोलतो काय कळते का तुम्हाला मी म्हण माहिती आहे का हां तर माझी अशी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की ह्याच्यातनं काहीतरी घ्या त्या मुलांच्याकडनं कष्ट कसे घ्यायचे हे शिका आणि तुम्हाला पुढच्या वर्षी असे अवॉर्ड्स मिळवायचे आहेत आणि आपल्याला एनईईटीमध्ये असा स्कोर करायचा आहे की न भूतं न भविष्यती असं नाव व्हायला पाहिजे आपलं पण आहे आपल्यामुळे क्लासचं पण या दोन्ही गोष्टींना विसरायचं नाही जंगी कार्यक्रम करू काय पण मला हे दाखवून द्यायचं की आपली बॅच काय करू शकते मी मागे तुमच्याशी एकदा बोललो ह्या विषयावरती विसरायचं नाही ते इथं लागलेलं असतं आपल्या ना ते विसरायचं नाही ते लक्षात ठेवायचं की आपणच करून दाखवणार काय मान्य आहे सो विश यू ऑल द बेस्ट आणि मी अशी अपेक्षा करतो की अजून पुढच्या क्वार्टरमध्ये जास्तीत जास्त मुलं ह्याच्यात येत राहतील आणि सरांना आणि मला तुम्ही खूप खर्चात पाडाल मी स्वतः तुम्हाला एनकरेज करतो ओके सो थँक्यू मी सरांचं खरोखर मनपूर्वक आभारी आहे सर की हा असा कार्यक्रम तुम्ही घडवून आणलात ना मला इतका आनंद झाला आहे रिअली ग्रेटफुल टू यू थँक्यू थँक्स अ लॉट धन्यवाद तुम्ही आज सकाळी सकाळी एवढं थांबलात आमच्यासाठी आणि सगळं मला कौतुक वाटलं की हडपसर आणि PCMC वरनं मुलं आले आहेत खरोखर कौतुकास्पद आहे मित्रांनो तुम्ही लांब असलात तरी देवधरांचेच आहात हे विसरू नका काहीही लागलं तरी सांगा आम्ही सर्व उपलब्ध करून देऊ ओके थँक्यू थँक्स अ लॉट धन्यवाद